मंडळी आत्ता वाजलेले 7:30 आणि आमच्या समीरची इच्छा झाली आज गर्दी लावूया. तर किती आहेत गर्दी समीर? 5 गर्दे. तर आता लावणार आणि सकाळी काढले येणार. चला आपण कुठले पॉईंट आहेत ते बघूया. तर आता आम्ही सुरुवात केली, जस्ट आता नदीत उतरलो आहे आणि ते गर्दी लावून आम्ही रात्री आमच्या दुसऱ्या पर्यायला जाणार आणि हे गर्दी आम्ही सकाळी काढा येणार. तर पहिले बघू खेकडे कुठे आहेत, काय टायमात आलो आहे. मी आणि समीर आहे. दगड किती आणलेस? तर मंडळी रात्रीची जाऊन गर्दी लावून खेकडी पकडण्याची मजाच वेगळी असते. खेकडे मिळाले तर जाडे पण मिळतात टायमाला, ही आपल्या कोकणातल्या सर्व लोकांना ही प्रथा सर्वांना माहीत आहे. तर आज आम्ही पहिल्यांदाच लावतो आहे. समीर बोला चल लावूया म्हणून. तर बघू, तुम्हाला आम्ही उद्या रिपोर्ट टाकू ह्यांचा गर्द्यांचं काय होतो आहे ते. एकच लाव. दगडाच्या खाली चिपून ठेवा लागतो, नाहीतर पाणी आलं तर वाहून जातो गर्दा. हा पहिला गर्दा आम्ही इथं लावला आहे. झाला काय? ओके चल, जाणार नाही ना. बघू शकता कशी गर्द्याला दगडी लावली ती साईड साईडने. चला तर आपण पुढचा गर्दा लावूया. पुढे पाणी आज कमीच आहे आणि आज पाणी निवळ पण मस्त आहे एकदम. इथं मार नीट. पूर्ण काट आहेत. इथं असेल चान्स. खेकडा आहे. बोलतोस काय? नको मस्त भवानी चल भेटलाय तर भरीला. दुसरा गड्डा आणि वरती किती कचरा आली तो बघू शकता झाड तुटून. आणि इकडे सध्या कोण फिरत नाही पाऊस जास्त आहे म्हणून. अजून दगड लागेल ना. तर आमचा दुसरा गर्दा लावून झालाय. तुम्ही बघू शकता पॅकिंग गर्द्याची. कोकणात सर्व लोकांना माहितच आहे गर्दे कशी. तर मंडळी बघू शकता तिसरा गर्दा लावायला गेलाय समीर पुढे, कारण पूर्ण जंगल आहे. आता पुढे लावणार गर्दा, नंतर पण पाठी येणार. अजून दोन गर्दे आमचे राहिलेत. नंतर आम्ही फिरणार पर्याला, काय खेकडे मिळतील तर रात्री परत आमच्या गौरीच्या पुलाला फिरणार. तर चला आपला तिसरा गर्दा लावतो आहे तो. तिसरा गर्दा लावतो आहे आता आणि वरती बघू शकता वरनं पाणी येतो आहे. दगडे आहेत का इथं? पुढे पण मोठा दगड होता. चालतंय चल. पण ते खेकडा मिळत नाही मला आश्चर्य होतो. आता कोण फिरला नाही ना. तर आता आमचा तिसरा गर्दा लावून झालाय. तर आणि दोन गर्दे आम्हाला लावायचे आहेत. तर हा चौथा गर्दा आहे. अजून एक शिल्लक राहिलाय, तो पुढे लावणार. कारण पाण्याला हाताली भरपूर आहे आणि खड्डे पण आहेत बघू शकता. तर साईडला लावलं की खेकडे रात्रीच्या उशिरा मग गर्द्यात येतात. तर आम्ही काढायला येणार सकाळी, एक लवकर जेवू 6:30 दरम्यान. तर हा चौथा आला आणि पाचवा आता पुढे लावू. तर चला बघूया आपण.
तर आता शेवटचा गडदा पाचवा, कारण पाणी भरपूरच वाहतोय, लावायला चान्स नाही कुठे। बदला वजन एवढा, हा लाव हा लाव, हा चालतोय ना भाई। बदलला ना, तर पाचे गडदे लावून कंप्लीट झाले। तर आता मी निघतोय घरी, कारण थोडंसं आम्हाला नदी काढायची, त्यात काय खेकडे मिळाले तर बघू, नाही तर डायरेक्ट रात्री जेवल्यानंतर गौरीच्या पुळाला जाणार आम्ही, आणि उद्या सकाळी परत हे गडदे काढायचे ना। तर चला मंडळी, आम्ही गडदे लावले आणि जस्ट वरती चढलो, डायरेक्ट आम्हाला दोन खेकडे मिळाली, बघू शकता मेला नाही ना। हा पकड दोघांना पण टाक एकदम। तर बघू शकता गर्दी लावलेली आम्हाला वरती दोन जाडे खेकडे मिळाले, आणि समीरने दोन्ही खेकडे पकडलेत, दोन्ही पकडलेस की काय, अरे वा, बघू शकता दोन्ही खेकडे। दाखव सुटला नाही तर थांब थांब टाक नाही थांब। तर गर्दी लावतो आम्हाला खेकडी काहीच नाही मिळाली, पण जेव्हा वरती आलो तेव्हा बघू शकतात हा तिसरा खेकडा लगेच। तर चांगली सुरुवात झाली, चला तर अजून पुढे पाणी कमी आहे। नाही नाही भेटलं झाड आहे म्हणजे। आत्ताच आम्ही आलो जेवण खाऊन गौरीच्या पुलाला, आणि जस्ट एंट्री मारली आणि पहिलाच खेकडा बिळात, आणि पाचुराने मी विसरलो आहे तर काटीन त्याला पकडले, तर बघूया समीरच्या हाताला लागतो आहे। आला, अरे वा बिडू, मस्त भेटला म्हणजे नशीबच। मग साईज दाखव, त्यानं अशा सोडली ती जाईल म्हणून। चल तेवढा मिडियम आहे, चल चालतंय दाख वरती बांगलीत। पहिली भावानी आली ती येऊन येऊन, आता पार्टनर आमचा एक वाढला आहे रमेश शिकवण, मग अशी आम्ही गेलो गर्दी लावायचं, आम्ही दोघंच होतो। चल भावानी झालेली आहे, हाच तो शार्प शूटर भाई गराटे, नेहमी परेला येतो, माशी नेतो, खेकडी नेतो आणि मेघनाथ जोडीला। आता वाजले 11:30 आणि आता ते रात्री मला वाटतं 1-2 वाजे फिरतील आणि पिशवी भरून घेऊन जातील घरात, आणि अर्धी गँग वरती फिरते आमची सुवास विवास। हा अरे ते लोक अजून वेगळे।